नमस्कार मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोफोन पिन प्रिन्सिपल म्हणजे माईकच्या ज्या वेगवेगळ्या पिन्स असतात त्यांचं तत्व काय आहे त्यांचे काय नावं आहेत आणि कुठल्या उद्देशाने त्या पिन्स वापरले जातात ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल आपल्या घरामध्ये आपण इलेक्ट्रिकच्या दुकानात जातो दिवाळी येते आणि त्यावेळेस आपल्याला आकाशकंदील लावायचा असतो तर त्यावेळेस आपण पिन आणतो होल्डर आणतो आणि एक वायर आणतो से ले ले पीले -पीले एक, एक तर अशा वेळेस जी आपण वायर आणलेली असते ती अशी पिळे पिळेची असते बघा तिला पिळा असतात आणि त्या पिळ्याच्या वायरला आपण एक एका बाजूला आपल्या बोर्डमध्ये एक जाईल अशी पिन लावतो आणि त्याच्यानंतर होल्डर त्याला एका बाजूने लावतो आणि बल्ब जो आहे तो बल्ब लावला जातो आपल्या घरात मोटर असते तर मोटर असताना मोटरला लावणारी ला जी जी जाणारी जी केबल आहे ती केबल तुम्ही पाहिलेली असेल थोडीशी वेगळीच असते ती त्याच्यानंतर घरात इस्त्री असते इस्त्री आपण वापरतो तर इस्त्रीची वायर तुम्ही बघा ती पण वेगळी असते घरात जर आपलं केबल टी व्ही आलेलं असेल यस तर केबल टी व्हीचं जी केबल जी आहे तर ती जर तुम्ही उघडलेली पाहिलं असेल तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की त्याच्यामधून एक तार असते आणि त्याला बाहेरून एक शिल्ड प्रकारची तार असते म्हणजे शिल्ड असतं एक प्रकारचं चिलखत असतं त्याच्याभोवती जाळी असते जाळीची तार त्याच्या बाजूनी असते आणि अशा प्रकारे ती केबलची तार असते त्याचबरोबर पूर्वीच्या काळी अँटेन्याची केबल यायची जे घराच्या छतावरती आपण अँटेना लावायचो साधारणतः पंधरा वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्याच्या आधीची तर त्यावेळेस अँटेन्याची जी केबल यायची ती चपटी वायर असायची दोन बाजूला दोन वायर असायच्या आणि त्या आपल्या घराच्या टी व्ही पर्यंत यायच्या का असं असे वायरचे प्रकार वेगवेगळे काय एकाच पद्धतीची वायर नाही चालत का नाही चालत कारण का ह्या ज्या जे सिग्नल त्याच्यातून जात असतात तर त्याच्यामध्ये त्याचे ज्या फ्रिक्वेन्सीज असतात तर त्या फ्रिक्वेन्सीजनुसार त्या केबलचं तत्व जे ते तत्व ठरतं मित्रांनो आता तुम्ही म्हणताल मग आपल्या माईकला कुठली वायर असते आपण जी माईक वापरतो किंवा आता हा मी माईक वापरतोय तर ह्या माईकला जी वायर असते मित्रांनो ती जर तोडली किंवा ती जर उघडून बघितलं तुम्हाला असं जाणवेल त्याच्यामधून एक हो ली ली का जा वायर गेलेली असते आणि त्याला त्याच्या चहू बाजूने त्याची एक जाळी बसवलेली असते ह्याचं कारण काय म्हणजे वेगळी वायर काय आणि त्याच्या पिना वेगळ्या का असतात घरातल्या पिना जशा असतात तशाच माईकच्या पिना का नाहीत म्हणजे त्याच पद्धतीच्या पिन्स का नाहीत तर लक्षात घ्या एक पिन दुसऱ्या जागेवर न खोचली जाणे म्हणजे जा समजा माईकची जर पिन आपण इलेक्ट्रिकच्या पिने सारखीच जर असती तर कोणी अनोळख्या व्यक्तीने ती हातात माईक घेतला असता आणि डायरेक्ट ती पिन जी आहे ती डायरेक्ट आपल्या घरातल्या लाईटमध्ये खोचून दिली असते आणि तिकडे माईकचा जो आहे तो जाळ झाला असता मग हे जोडलं जाऊ नये ह्याच्यासाठीच माईकच्या पिन जे ज्या आहेत त्या वेगळ्या केल्या जातात त्याचबरोबर माईकच्या तत्वानुसार सुद्धा त्याच्या पिनचे तत्व बदलतात जेणेकरून एका पद्धतीचा माईक दुसऱ्या पद्धतीमध्ये खोचला जाऊ नये तो त्याबरोबर चालू नये किंवा काही त्याच्यानंतरचे जे त्रास आहेत कॉम्प्लिकेशन्स आहेत ते उद्भवू नये याच्यासाठी त्याच्या पिन्स जे आहेत त्याचं एक स्टँडर्डायझेशन केलेलं आहे आधी थोडस हे समजून घ्या की आवाजाच्या इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये यस आवाज जो आहे तो जरी तुम्ही माझा आवाज आता हवेतून ऐकला ऐकत असाल तर ऍक्च्युली प्रोसेस होताना तो इलेक्ट्रिक सिग्नल मधून होतो तर ह्याच्यामध्ये तीन पद्धतीच्या इलेक्ट्रिक सिग्नल्स असतात एक म्हणजे मायक्रोफोन ऑडिओ लेवल म्हणजे एक जो माईक आहे यस आता हा माईक आहे माझ्या हातामध्ये ह्या माईकमध्ये बोलल्यानंतर ह्याच्या वायरच्या आउटपुटमधून काहीतरी सिग्नल बाहेर पडतात तर ती जी सिग्नलची पातळी आहे त्याला म्हटलं जातं मायक्रोफोन ऑडिओ लेवल त्यानंतर ह्या माईकचं आउटपुट जे आहे त्या आउटपुट एखाद्या साऊंड सिस्टमला दिलं जातं आणि साऊंड सिस्टमला दिल्यानंतर त्याच्यापुढे पहा त्याचा व्हॉल्यूम कंट्रोल असतो तर त्या व्हॉल्यूम कंट्रोलच्या तिथून जे बाहेर पडतो आवाज त्याला म्हटलं जातं लाईन ऑडिओ लेवल आता ही लाईन ऑडिओ लेवल म्हणजे कोणती आपल्या कम्प्युटरचं जे आवाज बाहेर पडतो किंवा तुमच्या मोबाईल आहे आपल्याकडे मोबाईलमधून जो हेडफोनच्या वायरमधून जो त्याचा आवाज बाहेर पडतो तो जी आवाजाची लेवल आहे ती लाईन ऑडिओ लेवल आहे त्याच्यावर आपण हेडफोन चालवू शकतो पण डायरेक्ट आपण डीजेच्या स्पीकरच्या वायरी तिथं जोडू शकत नाहीत जोडल्या तरी आवाज येणार नाही किंवा आपला मोबाईल किंवा आपला कम्प्युटर तिथं डॅमेज होऊ शकतो मग अशा वेळेस त्या लाईन फॉर्मॅटमधला जो आवाज आहे तो आवाज वाढवावा लागतो त्याला ॲम्प्लिफाय करावं लागतं ऍम्प्लिफायर नावाचं मशीन तुम्ही ऐकलं असेल तर ते ॲम्प्लि त्याला ॲम्प्लिफाय करतं आणि मग मोठ्या स्पीकर्सला आवाज जो आहे तो दिला जातो आपण कम्प्युटरचे स्पीकर्स आणतो टू पॉईंट वन स्पीकर असतील किंवा होम थिएटर असतील तर कम्प्युटरचा जो आवाज आहे तो कम्प्युटरचा आवाज असतो या लेव्हलमध्ये लाईन ऑडिओ ह्या आवाजामध्ये बरेच जण मला प्रश्न विचारतात की सर आता जो माईक आहे हा माईक आमच्या घरात स्पीकर आहेत त्याला चालणार नाही का नाही चालत का चालत नाही कुठलाही माईक त्याचं जे आउटपुट असतं ते आउटपुट असतं मायक्रोफोन ऑडिओ लेव्हलला आणि तुमच्या घरात जे वुफर सिस्टम असते तुमच्या घरात जी साऊंड सिस्टम असते तुमच्या घरामध्ये जी आपलं कम्प्युटरला जोडली जाणारी जी काही होम थिएटर सिस्टम असते ती जी साऊंड सिस्टम असते ती साऊंड सिस्टम कुठून आवाज वाढवू शकते लाईन ऑडिओ लेवल जी आहे तिथून पुढचा आवाज ते वाढवू शकते माईकचा आवाज त्याला वाढवता येत नाही येस आता लाईन ऑडिओ लेवल जी आहे ती म्हणजे आपलं कम्प्युटरचं आउटपुट किंवा आपल्या मोबाईलचं आउटपुट ते आउटपुट जे त्याच्यावर तुम्ही हेडफोन लावून हेडफोनमध्ये ऐकू शकतात ह्या लेवलला लाईन ऑडिओ लेवलला पण तुम्ही मोठे स्पीकर लावायचे असेल तर मध्ये ॲम्प्लिफायर नावाचं सर्किट आहे ते वापरावं लागतं आणि तिसरी जी लेवल आहे ती स्पीकर ऑडिओ लेवल ज्याला डायरेक्ट मोठे मोठे स्पीकर्स किंवा स्पीकर बॉक्समधले जे स्पी छोटे स्पीकर्स असतील किंवा मोठे स्पीकर्स असतील ते त्या वायरला जोडले जातात ती जी लेवल आहे ती स्पीकर ऑडिओ लेवल आता स्पीकर ऑडिओ लेवल लक्षात घ्या तुम्ही जिथे माईक खोचला जातो ह्या स्पीकर ऑडिओ लेवलचे कनेक्शन जिथं माईकची पिन खोजली जाते तिथं तुम्ही तो आवाज देऊ शकत नाही दिला तर ते सर्किट डॅमेज होऊ शकतं कारण ही स्पीकर ऑडिओ लेवल जी आहे ती हायर व्होल्टेजमध्ये असते तिची लेवल जास्त असते लाइन इन आणि मायक्रोफोन हे दोन ऑडिओ लेवल जिथं आपण माईक टाकतो तिथे टाकले जाऊ शकतात पण ती जर माईकचं इनपुट असेल तर तिथे लाईन इनचं इनपुट दिलं तर थोडासा व्हॉल्यूम वाढतो लवकर आवाज चिरकतो किंवा फाटतो क्लिपिंग नावाचा जो फॅक्टर आहे तो लवकर होतो लाईन इन मायक्रोफोन लक्षात येते माईक पहा हा माईक जो आहे ह्याच्या ज्या दोन वायरी आहेत एखाद्याने जर थोडंसं थो आर एन डी प्रयत्न केला आणि ह्याच्या दोन वायर ज्या आहेत त्या लगेच घेतल्या आणि स्पीकरला जोडल्या तर ह्या माईकचा बोललेला आवाज स्पीकरमध्ये ऐकू येत नाही का कारण ह्याचे जे व्होल्टेज असतं त्याची जी पॉवर असते ती मिली व्होल्टमध्ये असते अतिशय क्षीण असते त्याला पहिल्या स्टेजमध्ये वाढवणं गरजेचं असतं त्याला म्हटलं जातं लाईन ऑडिओ लेव्हल त्या स्टेपनी त्याला पहिलं बुस्टिंग केलं जातं आणि त्यानंतर स्पीकरवरती ऐकण्यासाठी मोठ्या स्पीकरवर ऐकण्यासाठी पुढे ॲम्प्लिफायर वापरला जातो जो त्याला स्पीकर ऑडिओ लेव्हलला त्याला ॲम्प्लिफाय करतो तर लक्षात घ्या ऑडिओचे मुळातच लेव्हल ह्या तीन प्रकारच्या आहेत म्हणून तीन पद्धतीचे कनेक्टर्स किंवा तीन पद्धतीच्या केबल्स पण त्याच पद्धतीच्या वापरल्या जातात जेव्हा स्पीकर ऑडिओ लेवलला असेल स्पीकर पद्धतीचा जर ऑडिओ असेल लक्षात घ्या तर त्यावेळेस साध्या वायरी सुद्धा चालतात घरातल्या आपल्या साध्या वायरी सुद्धा तुम्ही स्पीकरसाठी वापरू शकताय लाईन इन ऑडिओ असेल किंवा मायक्रोफोनचा ऑडिओ असेल तर तिथे शिल्ड केबल खास मायक्रोफोनला वापरली जाणारी जी शिल्ड केबल आहे तीच केबल तुम्हाला या ठिकाणी वापरावी लागते ओके आता पुढे जाऊयात ह्या पद्धतीची केबल तुम्ही शंभर टक्के पाहिलेली आहे याला आर सी ए केबल म्हणतात किंवा के आर सी ए पिन्स म्हणतात याच्यामध्ये दोन कलर स्टँडर्ड आहेत रेड आणि व्हाईट हे आवाजासाठी असतात आणि येलो जे आहेत ते येलो व्हिडिओसाठी असतं कुठे केबल पाहिली ही तुम्ही मित्रांनो ही आपल्या घरातल्या सेट बॉक्सला किंवा पूर्वीच्या काळी जे सी डी प्लेअर यायचे व्ही सी आर यायचे त्याला टी व्हीला जोडण्यासाठी ही केबल वापरली जायची याला आर सी ए पिन म्हणतात याच्यात जो आवाज जातो याच्यामध्ये जो आवाजाचा व्हॉल्यूम जी आहे ती लेवल आहे ती लाईन लेवलची व्हॉल्यूम आहे म्हणजे कम्प्युटरचं आउटपुट आवाजाचा आउटपुट आणि ह्या वायरमधून जाणारा आवाजाचं आउटपुट सेम असतं म्हणजे ह्या वायर्स टेक्निकली तुम्ही ह्या पद्धतीचं वायरचं आउटपुट तुमच्या घरातल्या होम थिएटरला सुद्धा देऊ शकतात कारण त्यांचं लाईन आउटपुट हे जे फॉर्म्युला आहे तो तिथे सेम असतो ही केबल जी आहे ती मर्यादित राहिली घरातल्या टी व्हीपुरतीच ऑडिओ आणि व्हिडिओ येलो पो जी केबल आहे येलो जी पिन आहे ती व्हिडिओसाठी अर्थात आतमध्ये स्ट्रक्चरमध्ये काहीच फरक नाही फक्त कलर कोडिंग याच्यासाठी की जेणेकरून एका जागेवरची पिन दुसऱ्या जागेवर बसू नये आणि गोंधळ होऊ नये व्हिडिओच्या जागेवर फक्त व्हिडिओ चालावा आणि ऑडिओच्या जागेवर ऑडिओ चा जागे चालावा ह्यासाठी बाकी पिन्यांचं इंटरनल स्ट्रक्चर आतली वायरिंग सगळी सेम असते ऑडिओ आणि लाल आणि का तर एक लेफ्टचा आवाज आणि दुसरा राईटचा आवाज म्हणजे त्याला स्टेरिओ हा शब्द ऐकला असेल दोन स्पीकर चालवण्यासाठी ह्या दोन वायर्स अशा पद्धतीने ह्या केबल्स ज्या आहेत त्या आल्या त्याच्यामध्ये मेल जी आहे ती मेल या पद्धतीने आणि फिमेल ह्या पद्धतीचं सॉकेट आपल्या डी च डी टी एचला पाठीमागच्या बाजूने असतं बघा आणि त्याला आपण जी पिन्स आहेत त्या पिन्स तिथे जोडतो आणि आपलं टी व्हीला पण या पद्धतीचे सॉकेट असतात आणि ह्या पद्धतीचे केबल जोडून तुम्ही ऑडिओ व्हिडिओ जे आहे ते ट्रान्सफर करू शकतात तुमच्या डी टी एचपासून तुमच्या टी व्हीपर्यंत अर्थात आता नवे जे डी टी एच आलेले आहेत त्याला आता एच डी एम आय केबल्स आलेले आहेत आणि डिजिटली जाता ही जी पद्धत ही ॲनॉलॉग पद्धत होती त्याच्यामुळे आवाजाच्या क्वालिटीमध्ये एच डी एम आयमध्ये एच डी ऑडिओ क्वालिटी ज्याला म्हणू आपण ती आपल्याला मिळते ह्याच्यामध्ये जो व्हिडिओ क्वालिटी ऑडिओ क्वालिटी आहे ती जुन्या काळची मिळते हा फरक आहे आता पुढे जाऊयात याला म्हटलं जातं सिक्स पॉईंट फाय एम एम जॅक पिन यस मोस्टली जे माईक आपण मार्केटमध्ये पर्चेस करतो तर ते माईक कॉम्पिटेबल असतात आपल्या शाळेतल्या आपल्या संस्थेतल्या साऊंड सिस्टम बरोबर आणि त्या माईकला जी जोडली जाणारी केबल आहे मित्रांनो त्याच्या पुढची जी पिन असते ती पिन असते या पद्धतीची सिक्स पॉईंट फाय mm. एम एम आता सिक्स पॉईंट एम mm काय असणार तर त्या ती जी पिन किंवा तो जो जॅक आहे तो साधारणतः आपल्या करंगलीपेक्षा थोडा बारीक असतो तर त्याचं जी रुंदी आहे ती साडेसहा सहा पॉईंट तीन असते ऍक्च्युली पण म्हणताना तिला सिक्स पॉईंट म्हणतात तर mm ती सिक्स पॉईंट एम त्याची ऍक्च्युअली रुंदी असते म्हणून हिला म्हटलं जातं सिक्स पॉईंट एम mm जॅक याच्यामध्ये दोन पॉईंट आहेत एक मेन पॉईंट असतो ज्याच्यातून आवाज जातो आणि जे जा दुसरा जो मोठा मोठं जे टर्मिनल आहे तर त्याच्यातून शिल्डिंग असतं जेणे जेणेकरून बाहेरच्या आवाजाचं इंटरफेरन्स त्याच्यामध्ये होऊ नये आणि बोललेला आवाज जो येतो तो प्रॉपर त्याच्यातून जावा काही ह्याच्यातल्या पिना ज्या असतात त्या स्टेरिओ पण असतात ज्याच्यामध्ये पुढे एक टर्मिनल असतं मध्ये दुसरं टर्मिनल असतं आणि शिल्डचं टर्मिनल जे ते तिसरं असतं तर या पद्धतीने जो जॅक आहे तर ह्या जॅकच्या पिनला सिक्स पॉईंट फाय एम एम जॅक म्हणतात आता या, mm या पद्धतीचा माईक जो जा पद्धती पद्धती आहे ज्या माईकला पुढची पिन या पद्धतीची आहे तर ते कुठे चालणार तर ज्या सिस्टमला या पद्धतीचं सॉकेट आहे ज्या साऊंड सिस्टमला ज्या ऑडिओ रेकॉर्डिंग सिस्टमला या पद्धतीचं सॉकेट आहे ती पिन ज्याच्यामध्ये जाईल ते सॉकेट आहे तिथं हा माईक शंभर टक्के चालणार यस त्याच्यासाठीच तो बनवलेला आहे लक्षात घ्या आता हे सिक्स पॉईंट फाय एमएमचं जॅक आहे हा सॉकेट आहे हे सॉकेट आहे आणि ह्याच्या आधीची होती ही पिन ओके आता त्याच्या पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे एक्सेल आर मेल पिन आणि त्याचं सॉकेट एक्सेल मेल पिन आणि त्याच पद्धतीचं सॉकेट यस पण आणि त्याचं सॉकेट पण आहे अर्थात हे ह्याच्यामध्ये जात नाही दोघंही मेलच इथे पहा ह्याच्यामध्ये इथे तीन पॉईंट दिसत आहेत हे तीन पॉईंट इथे दिसत आहेत आणि तसेच तीन पॉईंट इथे पण दिसत आहेत हे आहे पिनेच्या स्वरूपामध्ये वायर जोडण्यासाठी आणि हे आहे सिस्टममध्ये बसवण्यासाठी जेणेकरून आतमध्ये त्याचं वायरिंग करता येईल मग आता ह्याच्यामध्ये जाणारी पिन कोणती लक्षात घ्या माईकच्या खाली सुद्धा जर तुम्ही नीट बघितलं माईक एखादा डायनामिक माईक हातामध्ये घ्या त्याच्या खाली सुद्धा तुम्हाला याच पद्धतीचे तीन पॉईंट्स दिसतील त्याला सुद्धा एक्स आर म्हणतात आणि तो एक्सेल आर मेल असतो हे लक्षात घ्या त्याला एक्स आर मेल म्हणतात आता याच्यामध्ये जाणारी पिन कोणती तर ह्याला जी पिन आहे ती ही पिन आहे एक्स आर फिमेल पिन येस त्याच्यामध्ये वायरला जोडली जाणारी या पद्धतीची फिमेल पिन असते जी आपल्या माईकला खालच्या बाजूनी जोडली जाते माईकचा हा जो टर्मिनल आहे एक्स आर मेल इथे असतो माईकचा एक्स आर मेल आणि त्याला जो जोडला जातो तो एक्स एल आर फिमेल याला म्हणायचं एक्सेल आर फिमेल आणि हे जर बोर्डवरती असेल बसवलेलं सिस्टममध्ये बसवलेलं असेल तर हे या पद्धतीचं एक्स एल आर फिमेल पहा याच्यामध्ये तुम्हाला एक दिसेल तीन छिद्र दिसतील ह्याच्यामध्ये आणि इथे सुद्धा तीन छिद्र आहे दोन्हींचं तत्त्व सेमचं ही पिन ह्याच्यामध्ये जाणार नाही पण ह्या ज्या पिना आहेत या दोन पिना ज्या आहेत या दोन पिन ह्या सॉकेटमध्ये जातील आणि ही जी पिन आहे यस ही फिमेलच आहे पण ही पिन या सॉकेटमध्ये जाईल किंवा या दोन्ही सॉकेटमध्ये ती टाकता येऊ शकते हा फरक लक्षात घ्या एक्सेल आर फॉर्मॅटमधले मधले सुद्धा माईक्स अवेलेबल आहेत असं पण असतं त्याच्यात एक टर्मिनल एक्सेल आर एका बाजूला एक्सेल आर आणि दुसऱ्या बाजूला जॅक किंवा एका बाजूला Acceler, मेल एक्सेल आर दुसऱ्या बाजूला फिमेल एक्सेल आर किंवा एका बाजूला फिमेल एक्सेल आर दुसऱ्या बाजूला मेल एक्सेल आर तर हे जे आवाजाचे जे तत्व म्हणजे डी जे असतील किंवा साऊंड सिस्टमवाले असतील तर ह्यांना ह्या केबल्स मोस्टली लागतात त्यांच्याकडेच ह्या मोस्टली वापरल्या जातात कारण ह्या पिन्स ज्या असतात ते हेवी असतात कार्यक्रम चालू असताना पिन तु लूज होऊ नये तुटू नयेत सिग्नल जे आहेत ते डिस्टर्ब होऊ नये लूज कॉन्टॅक्ट्स तयार होऊ नये म्हणून ह्या फर्म स्टडी ज्या पिन्स आहेत त्या पिन्स या ठिकाणी वापरले जातात आता आपल्या कम्प्युटरच्या बाबतीत कम्प्युटरच्या बाबतीत आपल्याला ज्या पिन्स वापरल्या जातात तर त्यातली ही पहिली पिन ती म्हणजे थ्री पॉइंट एम मोनो पिन ही थ्री पॉईंट एम का म्हणायचं हिला कारण ह्या पिनेची जी रुंदी आहे ती जर तुम्ही व्हर्नियर कॅलिबर घेऊन जर मोजली तर ती भरते थ्री पॉईंट फाय एम mm. एम याची जी जाडी आहे ती ती, ती मिळते साडेतीन एम mm. एम आता ही जी पिन आहे ही पिन आपल्या मोबाईलमध्ये पण खोसली जाऊ शकते ही पिन आपल्या कम्प्युटरच्या स्पीकरच्या सॉकेटमध्ये पण खोचली जाते माईकच्या सॉकेटमध्ये पण ही खोचली जाते पण चालते कुठे हे नीट समजून घ्या ही जी मोनो पिन आहे बऱ्याच जणांकडे या पद्धतीने माईक असेल आणि त्यांचं कमरेवरचं युनिट असतं बघा आणि त्या कमरेवरच्या युनिटमध्ये एक छोटा स्पीकर असतो आणि त्याच्यातून आवाज बाहेर जातो आता या माईकची जी पिन असते ती पिन याच प्रकारची असते मोनो पिन आणि बऱ्याच जणांची गफलत अशी होते की ही पिन मोबाईलमध्ये चालली आहे याचा अर्थ ही मोबाईलमध्ये चालते म्हणजे खुसली जाते याचा अर्थ चालते चालत नाही यस हिला ह्या पिनेला म्हणायचं थ्री पॉईंट फाय एम mm, एम आधी नावं जे आहेत ते नावं लक्षात ठेवा पुढे आपण याचे जे कुठे कोणती पिन चालते आणि कुठे कोणती पिन चालत नाही हे नीट समजून घेऊ ह्याला म्हटलं जातं थ्री mm पॉईंट फाय एम एम पिन थ्री पॉईंट फाय mm, एम एम मोनो पिन जी आहे ही मोनो कारण ह्याच्यात दोन टर्मिनल असतात एक म्हणजे निगेटिव्ह आणि दुसरं पॉझिटिव्हला एकच पॉईंट असतो या पद्धतीने त्याच्या दोन वायर्स असतात एक पॉझिटिव्हची आणि एक निगेटिव्हची किंवा शिल्डची एकच चॅनलमधून आवाज जातो ह्याच्यामध्ये म्हणून ह्याला मोनोपिन म्हटलं जातं ही कुठे वापरली जाते बऱ्याच वेळा असे असे ट्रान्समीटर्स असतात त्या ट्रान्समीटरला ही जी पिन आहे ते पिन त्याच्यामध्ये जाते तिथे ही पिन जी ती वापरली जाते त्याच्यानंतर ह्या पद्धतीचा माईक जो आहे कमरेवरचे युनिट्स असतात त्याच्यात वापरलं जातं किंवा काही असे गालावरचे किंवा कॉलर माईक येतात त्यांची सुद्धा पुढची पिन जी आहे ती पिन या, या पद्धतीची असते आता ही पिन यस ही पिन मोबाईलला जरी खोचली जात असेल तरी मोबाईलला हा माईक चालत नाही कम्प्युटरला डेस्कटॉप कम्प्युटरला ही पिन खोचली जाते पण ही डेस्कटॉप कम्प्युटरमध्ये रेकॉर्डिंग करत असताना ही एकाच चॅनलला रेकॉर्डिंग करते मोनो एकाच चॅनलला करते म्हणून ही मोनो पिन आहे म्हणूनच ती एका चॅनलला रेकॉर्डिंग करते येस आता ह्याच्या पुढची जी पिन आहे मित्रांनो तिला म्हटलं जातं थ्री पॉईंट एम स्टेरिओ पिन कोणती पिन ही आपल्या मोबाईलला जसे हेड आपण हेडफोनचे असतात किंवा कम्प्युटरचे स्पीकर असतात बघा कम्प्युटरच्या स्पीकरची जी पिन आहे तीच ही पिन आहे हिला म्हटलं जातं थ्री पॉईंट एम स्टेरिओ पिन स्टेरिओ का कारण ह्याच्यामध्ये हा पहिला पॉईंट हा दुसरा पॉईंट दोन पॉईंट असतात एक आवाज असतो लेफ्टचा एक असतो आवाज राईटचा आणि त्याच्यानंतर जे शिल्ड आहे किंवा निगेटिव्ह जे आहे कॉमन जे आहे ते कॉमन एका बाजूचं असतं राईट लेफ्ट म्हणून इथे आवाज दोन्ही चॅनलला चालतात दोन्ही चॅनलला चालणारे आवाज वेगवेगळे सेपरेट आवाज चालवले जातात म्हणून या पिनेला स्टेरिओ पिन म्हणतात आता ही कुठे चालते आणि कुठे नाही चालत तर थोडक्यात लक्षात घ्या ही पिन मोबाईलमध्ये जरी खोचली जात असेल तर मोबाईलमध्ये हेडफोन म्हणून गाणे ऐकण्यासाठी चालेल पण आवाज रेकॉर्ड करण्यासाठी माईक म्हणून ही पिन चालत नाही मोबाईलला कारण मोबाईलला एक सॉकेट असतं त्याचबरोबर ही डेस्कटॉप कम्प्युटरला जिथे माईक खोचला जातो तिथं हा माईक शंभर टक्के चालतो शंभर टक्के डेस्कटॉप कम्प्युटरला हा शंभर टक्के चालतो आणि काही लॅपटॉपला पण चालतो येस ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये पाहणार आहोत फक्त एवढं कन्फ्युजन काढा ह्या पद्धतीचा माईकची पिन यस मोबाईलमध्ये जरी खोचली जात असेल तरीही मोबाईलला ह्या पद्धतीचा माईक चालत नाही यस yes, कारण हा स्टेरिओ फॉर्मॅटमधला पिन आहे मग तुम्ही म्हणताल मोबाईलला चालतो तरी कुठल्या पद्धतीचा माईक तो पाहणार होतो आपण ह्याच्या पुढे याच्या पुढची जी पिन आहे मित्रांनो ती पिन थोडी वेगळी आहे आधीच्या पिनेमध्ये तीन पॉइंट होते याच्यामध्ये एक दोन तीन पॉइंट होते।, होते या पिनेमध्ये ही पण थ्री पॉईंट फाय एम mm एम चीच आहे रुंदी सारखीच आहे आधीची जी मोनो पिन आहे लांबी रुंदी ह्या तीनही पिनेंची सारखीच आहे ज्या सॉकेटमध्ये पहिली पिन जाते त्या सॉकेटमध्ये दुसरी पण जाते आणि त्या सॉकेटमध्ये तिसरी पण जाते पण काम करण्याचे तत्व तीनही पिनांचे वेगवेगळे आहेत या पिनमध्ये एकूण चार टर्मिनल्स आहेत एक दोन तीन आणि चार ज्या आधीच्या ह्याच्यात तीन होते त्याच्या आधीच्या ह्याच्यात दोन होते लक्षात घ्या ह्याच्यात चार टर्मिनल आहेत गोल्डन पॉईंट ज्याला म्हटलं जातं किंवा ॲक्च्युली कनेक्टिव्हिटी टर्मिनल जिथून इलेक्ट्रिक सप्लाय होतो ते इथं चार पॉईंट आहेत म्हणून ह्याला म्हटलं जातं थ्री पॉईंट फाय mm, एम एम फोर पोल पिन चार पिनांची पिन काय असतं या पिनेमध्ये ह्या पिनेमध्ये एका बाजूला लेफ्टचा आवाज असतो ऐकण्यासाठी स्पीकरचा आवाज आ, एका बा एका पॉईंटमध्ये राईटचा आवाज असतो ऐकण्यासाठी एक कॉमन असते ज्याला ग्राउंड किंवा अर्थिंग म्हटलं जातं किंवा निगेटिव्ह म्हटलं जातं ती कॉमन असते आणि शेवटचा पॉईंट जो असतो तो माईकचा असतो मित्रांनो लक्षात घ्या चार पोलच्या पिनमध्ये त्याच्यातच माईक असतो माईकचं कनेक्शन असतं आणि त्याच्यातच स्पीकरचं कनेक्शन असतं जे याच्या आधीच्या ह्याच्यामध्ये एक तर ह्या पिनेमध्ये स्पीकरचं कनेक्शन येईल तुम्ही स्पीकरच्या सॉकेटला जर तिला जोडायचं असतं किंवा ह्या पिनेमध्ये माईकचं कनेक्शन येईल तुम्ही त्याला माईकच्या सॉकेटमध्ये जोडायचं असतं हा फरक लक्षात घ्या स्टेरिओ पिनमध्ये जर डेस्कटॉप कम्प्युटर वापरत असाल तर दोन्ही चॅनलला आवाज रेकॉर्ड होतो डेस्कटॉप कम्प्युटरला जर तुम्ही मोनो पिन वापरली तर इथे एकाच चॅनलला आवाज रेकॉर्ड होतो दोन्ही चॅनलला आवाज रेकॉर्ड होत नाही मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट स्टेरिओ पिन आणि मोनोपिन ह्या मोबाईलला जरी खोसले जात असतील तरी माईक म्हणून ह्या पिना काम करत नाहीत मग मोबाईलला काम करण्यासाठी ही जी पुढची पिन आहे ती फोर पोलची पिन थ्री पॉईंट फाय एम एम फोर पोल पिन ही ह्या पद्धतीचा माईक असेल तरच काम सक्सेस होतं ही पिन मोबाईलमध्ये खोचली अर्थात त्याच्यानंतर टेस्टिंग असतात त्या टेस्टिंग करून पाहिल्यानंतरच लक्षात येतं की ह्या पद्धतीचा माईक जो आहे तो तुमच्या कम मोबाईलला कम्पेटेबल आहे की नाही आणि त्याच्यानंतरच तो चालतो पण ह्याच्या आधीच्या ज्या पिनबद्दल सांगितलं त्या पिन असतील तर शंभर टक्के चालत नाहीत हे तत्व जे आहेत ते समजून घ्या आणि सर्वात सुरुवातीला हे नावं लक्षात ठेवा ही आहे थ्री पॉईंट mm फाय एम एम पोल पिन कारण फोनवर बोलताना जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता सर माईक माझा जोडला आहे मग तो माईक चालतच नाही आहे माझं सॉकेट असं आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला फटकन सांगता आल्या पाहिजे की माझ्याकडे जी पिन आहे ती कोणती पिन आहे आणि ती कोणती पिन कोणत्या सॉकेटमध्ये टो तुम्ही खोचता ती ही थ्री पॉईंट फाय एम mm एम फोरपोल पिन शब्द लक्षात ठेवा नाही तर लगेच नो, नोट नोटपॅड असेल तर लिहून घ्या ही सेम तुमच्या मोबाईलच्या हेडफोन सारखी आहे ज्या मोबाईलच्या हेडफोनला मध्ये माईक असतो ना यस त्याला जशी पिन असते तशीच ही पिन आहे थ्री पॉईंट फाय एम एम फोरपोल पिन त्याच्यानंतर थ्री पॉईंट पिन याला तीन पॉइंट आहेत काळ्या दोन रिंग आहेत चार आहेत आहेत टर्मिनल काळ्या तीन रिंग आहेत तीन आहेत आहेत दोन रिंग आणि ह्याला जे आहे ह्याला दोन पॉइंट आहेत यस इकडे बघा ह्याला दोन पॉइंट आहेत पण रिंग मात्र एकच आहे यस याला म्हटलं जातं थ्री पॉईंट एम मोनोपिन तर पिन्स लक्षात ठेवा मित्रांनो कारण या पिन्सवरतीच आपलं पुढचं जे कनेक्टिव्हिटीचा जो इश्यू आहे माझ्या कम्प्युटरला हा माईक चालेल का तो माईक चालणार का तो चालेल का हा चालेल का मग तर हेच विषय आहेत हे विषय सगळे इथे येऊन अडकतात आता तुम्ही म्हणताल की माझ्याकडे एक माईक आहे ज्याची पिन या पद्धतीची आहे किंवा माझ्याकडे एक माईक आहे त्याची पिन या पद्धतीची आहे किंवा माझ्याकडे एक माईक आहे ज्याची पिन या पद्धतीची आहे आणि तो माझा मोबाईल तर या पद्धतीचा आहे मग जोडता येतं का हो जोडता येतं मध्ये त्याला कन्व्हर्टर्स असतात मध्ये तुम्ही कन्व्हर्टर वापरून तुम्ही एका फॉर्मॅटमधला जो माईक आहे त्या माईकचं कनेक्शन दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करू शकतात आणि ॲक्च्युली नॉलेज ब्रिज जे आहे आमचं त्याचवरती टे काम चाललेलं की कुठल्याही एका पद्धतीचा फॉर्मॅट जो आहे तो दुसऱ्या डिव्हाइसला कुठल्याही वेगळ्या डिव्हाइसेसला तो कॉम्पेटेबल करायचा आणि जेणेकरून आपलं खर्च जे आहे ते खर्च वाचवायचे नाही तर मग काय होईल तुम्हाला प्रोफेशनल लेव्हलला सेपरेट युनिट्स घ्यावे लागतील रेग्युलर लेव्हलला सेपरेट युनिट्स घ्याव्या लागतील प्रत्येक गोष्ट एकमेकाला कॉम्पिटेबल करता येणं याच गोष्टींवरती आमचे मॅक्झिमम प्रयत्न आहेत आणि निश्चितच माईकच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही कोरेसरना त्या संदर्भात विचारू शकतात आणि लवकरच या सगळ्या डिव्हायसेस या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या पोर्टलवरती सुद्धा अवेलेबल होत आहेत तुम्ही डायरेक्टली तिथून ऑनलाईन पर्चेस करू शकतायत धन्यवाद